फायनली तुम्ही बघू शकताय, मी हा कांदा एवढा चिरून ठेवला आपल्या काळा मसाल्याला. टोटल मी 7.5 किलो कांदा चिरला आहे. आता आहे काश्मीरी मिरची जी मी घेतली आहे 1 किलो. ही आहे गुंटूर मिरची जी आहे 2 किलो. आणि ही आहे 3 किलो मिरची, बॅडगी मिरची. तर आता हे आपल्याला साफ करायचे. चला तर मग मी साफ करून घेते. तुम्ही बघितल्या माझ्या ह्या 3 प्रकारच्या मिरच्या. सो मी आता चेहऱ्याला मिरची साफ करताना कधी पण चेहऱ्याला आणि जिकडे तुमचं बॉडीचे पार्ट उघडे राहतात तिकडे कोकोनट ऑइल लावायचं, असं माझ्या आजीची टीप आहे. कारण आजीला ते करताना मी लहानपणापासून पाहिलं आहे. तर चला आज ह्या मिरच्या साफ करत करत खूप गप्पा डप्पा मारूया. खरं तर मिरची साफ करणं हा सगळ्यात मोठा तास असतो आणि मिरची भाजणं मसाल्यामध्ये हे दोन खूप भयानक तास असतात. पण ते कम्प्लीट करून घ्यायला पण तेवढीच मजा आहे. तर चला तर मी साफ करून घेते. फक्त आणि मार्केटमधून आणलेली मिरची थोडीशी ओली असते कारण ते पोत्यावर पाणी मारतात वजनाला कमी बसण्यासाठी. म्हणून ओल्या मिरच्या देठ काढून घ्यायचं आणि नंतर सुकवायला घालायच्या. सुकून मिरची कधीही सोलायची नाही. ही आहे माझ्या आजीकडे. आता तुम्ही फायनली बघू शकताय, सुंदर कडक असं ऊन पडलं आहे अंगणामध्ये. आणि आता मी मिरच्या वाळू घातल्यात. फ्रेंड जय महाराष्ट्र. सो मी मिरच्या वाळू घातलेत. आता छान कडक वाळल्या की आपण उद्या मसाला करायला घेऊयात, उद्या किंवा परवा. चला तर मग फ्रेंड्स.